या संपूर्ण प्रक्रियेनंतर आता सलमान खानवरती काही अटी शर्ती न्यायालयानं लादलेल्या आहेत, हा जामीन देताना काय नेमक्या अटी शर्ती आहेत? 7 तारखेला 7 मेला पुन्हा सलमानला जोधपूरला यावं लागणार आहे? हो नक्कीच, 7 मेला सलमान खानला पुन्हा जोधपूर यायला लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जी अटी आहे त्याच्याप्रमाणे सलमान खान देश सोडून बाहेर जाऊ शकत नाही, त्याला परवानगी घ्यायला लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या जे शटी आहे जे अटी आहे ते त्यांना देखील पूर्ण करायला लागतील. जे 2 शौर्य होती ते त्यांनी यादे फुलफिल केलेली आहे. राकेश, काय नेमकं वातावरण आहे सध्या जोधपूरमध्ये, किती उष्णता आहे आणि या सगळ्या परिस्थितीत सलमान खानला त्याची जी जीवनशैली आहे ते पाहता जेलमधली त्याचे हे जे काही तास आहेत ते नक्कीच सलमान खानला भारी पडले असतील असं म्हणायला काय हरकत नाही. हो नक्कीच, सलमान खानला खूप भारी पडलं असतील अजित, कारण की इथे जो उष्णता आहे ती बहुतेक इथे जो टेम्परेचर आहे तो 42 ते 44 डिग्री सेल्सिअस इथे असते आणि त्याच्यात सलमान खानला जी एअर कंडिशन मध्ये गाण्याची जी इथे म्हणजे त्याला जी हॅबिट आहे त्याच्यानंतर तुरुंगात जे विदाऊट एसी आणि बहुतेक विदाऊट फॅन्स देखील जे त्याला इथे राहण्याची मजबूरी होती आणि त्यानंतर जेलमध्ये राहण्यासाठी आणि खाली जमिनीवर सोन्याची त्याला देखील जे ती इथे जे वेळ होती ती आलेली होती आणि त्यानंतर आता आज सध्या तो बाहेर पडला आहे आणि बहुतेक किती तासांनंतर तो बाहेर पडला आहे आता त्याच्यासाठी देखील एक मोठा रिलीफ आहे. अजित, फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.